काम जरा काढतो माइक मध्ये शॉर्ट पिच चेंडू इथे चुकी केली भगवान गायकवाडने सागर लटकेचा झंझावती खेळ सध्या मैदानात सुरू डीजे या रायगड जिल्ह्याची शान प्रगट शहराचा सन्मान या रायगड जिल्ह्याची शान प्रगट शहराचा सन्मान या रायगड जिल्ह्याची शान प्रगट शहराचा सन्मान पहिल्या चेंडूवरती षटकाराची रणनीती हा सुद्धा फटका आपण पाहतोय बुद्धी चातुर्याचा वापर केला गेला चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे उचलणार फेकणार तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन धावा पूर्ण झाल्या आणि या दोन धावींच्या मदतीने दोन चेंडूंचा खेळ संपला आठ धावा या धावपळकावरती आपण पाहतोय हा चेंडू आउटसाइड द अपस्ट्रम आपण पाहताय या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत जमिनी समांतर आत करतायत आणि सांगतायत की सध्या मैदानात भगवान गायकवाड गोलंदाजी करताना चुकी करतायत वाईडचा इशारा इथे मात्र थोडं पंबाल पाहायला मिळालं परंतु जागेवरती स्थित आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये सागर लटके पाहायला मिळाले थोडीशी गाई होत होती शहाबुद्दीनकडे परंतु हा चेंडू डॉट आलाय तीन अधिकृत चेंडूंची पैकी नऊ धावा धावपळकावरती हा सुंदर फटका येतोय या ठिकाणी मात्र तलपियाट सर्कलचा तोटा क्षेत्ररक्षकांना सहन करावा लागलाय आणि इथे मात्र चेंडू जातोय वन बाउंस चौकार डेज आहे थैंक यू डीजे हा सुंदर फटका पुनश सागर लटकेची पळे मैदानात तलपताना दिसते आलेला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 19 आकड्यावरती रायगड ठाण्यात क्रिकेट पटूंची आवड रे रमदारी रायगड ठाण्यात क्रिकेट पटूंची आवड रे रमदारी लोक हसेन जमकन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हसेन जमकन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया डीजे मास्टर शंका नाहीये तुमच्या दोन्ही लहरींची कारण खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणारी स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा सुरेख फटका येतोय या क्षणी ऑन साइड रिलीज चेंडूला ढकललाय सहा धावांसाठी पहिलं षटक संपलं धावपळकावरती धावा होत आहेत 25 आकड्यावरती कोणतंही नुकसान नाही पुढच्या षटकांकडे जाऊया आता आमचे साथी समालोचक संदीप गायकवाड धन्यवाद संदीप बोराडे सर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं कर्जत विभाग परिसर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय अक्षय लोंगले स्ट्राइकला शाबुद्दीन नॉन स्ट्राइकला सागर सागर सावल चोवीस
सगळ्यात चांगली फलंदाजी करतो, 7 चेंडू 24 धावा एक जिम्मेदारी आहे आणि जिम्मेदारी वरती क्रिकेटच्या मैदानावरती स्वार झालाय। पहिला चेंडू आपण ह्या ठिकाणी पाहिला गेलाय सिंगल, दादा गाडी त्याच्याकडे, हँडल त्याच्याकडे, गिअर त्याच्याकडे, तू किती ब्रेक दाबशील इकडे। सगळं त्याच्याकडे आहे ना, रिमोट चावी तुझ्याकडे राहिली वाटते। प्रज्योत घोसलकर आणि सुरेश फटका शतरक्ष त्या ठिकाणी आहे, टायमिंग परफेक्शन दिसले नाहीये, फलंदाज माघारी आला। धरून द्यात उभा राहील मारा शॉट, हातात धरून द्यात उभा राहील मारा शॉट, कतार दुबई मुंबई पुणे गोवा इथं गाजविला, रायगड झाला गाजविला, या बॉलरची नाव तो आयुष पवार गोरसईवाला कसा मारतोय। एक अपेक्षा आहे मनामधून, इच्छा आहे जसं सागर सावंत सर लेदर क्रिकेटच्या माध्यमातून क्लबच्या माध्यमातून विदेशी दौरा करतात ना, तर एक स्वप्न आमचंही कर्जत मधला एखादा, कर्जत तालुक्यामधला एखादा हिरा साता समुद्र जायला पाहिजे। अशा अनेक खेळाडू आहेत जे साता समुद्रापार जाऊ शकतात, जरूर जावा एक इच्छा आहे, आणि जोपर्यंत क्रिकेट पाहत राहू तोपर्यंत ही क्रिकेट मधली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे। अक्षय लोंगले इथेच लोहार गतीपर्यंत चेंडू ओळखला होता, पण भाऊजी चेंडू परत पोहोचू शकले नाहीत। सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान। पहिला चेंडू सिंगल, नंतर विकेट पाहिला गेल्यानंतर चौकार या ठिकाणी आला, 30 धावा। खूप मेहनत होतो गिरीश, खूप मेहनत असते गिरीशची। कुठेही जा, कोणत्याही आयोजनामध्ये जा, कोणत्याही गावाला जा, गिरीश आयोजकांना मदत असते गिरीशची। फक्त एकच आहे, दुपारची सोय त्याची करायची, सगळं आयोजन पूर्णपणे पार पडेल। चांगला मित्र आहे आमचा, पवन हसतो निसता। पुढचा चेंडू इथे असले वाटीला होती, ओळखलं होतं चेंडूला, पण शतरक्ष हुशार त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला, सिंगल आली, सिंगलने बाबू आमच्या सोबत आहेत। स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती, 31 धावा। म्हणजे लाडुलीचा प्रत्येक माणूस काना कोपऱ्याला या ठिकाणी मदत करतोय स्पर्धेसाठी, त्यांचं गोड गोड कौतुक। काही प्रेक्षकाच्या भूमिकेत, काही हसण्याच्या भूमिकेत मदत चालू आहे त्यांची। ग्लास केला चेंडूला, वाईट चेंडू, आणि जे हनुमान क्रिकेट संघ लाडिवली व ग्रामस्थ या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचंही मनापासून धन्यवाद। स्कोर कार्ड 32। अक्षय पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्क वरती, पुढचा चेंडू इथे फुलटा चेंडू होता, गॅप मध्ये ढकला, सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे, भगवान त्या ठिकाणी चुकी करतोय, या चुकीचा मोबदला सुधीर मुकादमला येतो आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, 4 धावेसाठी चौकार। स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती। तो आमचे परम मित्र आणि एक चांगले उद्योजक खेळाडू, चांगले अष्टपैलू खेळाडू माननीय सचिनजी राऊत या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। एक चांगला आणि घरपुरी संघाचा भक्कम आधारस्तंभ
म्हणून सचिन राऊतकडे पाहिले जाते या ठिकाणी उपस्थित झाले गोलंदाजी मार्गवरती प्रतीक पाटील वजा आणि प्रतीक पाटील जर म्हटलं गेलं तर जगदीश हिरव संघ म्हटलं गेलं तर प्रतीक पाटीलचं नाव जरूर लक्षात येईल प्रत्येकाच्या शत्रूची व्यवरचना या ठिकाणी रत्नदीप सजवतो या ठिकाणी प्रतीकचा पहिला चेंडू या ठिकाणी टायमिंग लागला नाही मी साठी पटका आहे पण सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एक रन या ठिकाणी येते एका धावेने स्कोर कार्ड 37 37 या आकड्यावरती फटका स्ट्रेट आउट पाहतो शत्रक्ष त्या ठिकाणी आहे कोणत्या प्रकारची चुकीने भगवान गायकवाड अनुभव या ठिकाणी काम येतो भगवंता तोल जाऊन दिला नाहीये फलंदाज बात सुधीर मुखादमच्या पारीचा अंत कर्जत पावन भूमि महाना आहे रत्नांची खाण कर्जत पावन भूमि महाना आहे रत्नांची खाण कर्जत पावन भूमि महाना आहे रत्नांची खाण हा कर्जत रत्नांची मान नाहीये इथे पाहिलं गेलं अनेक वीर हुतात्मे होऊन गेले क्रांतिवीर वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील वीर हुतात्मा भाई कोतवाल वीर हुतात्मा हरिभाऊ वडसाले वीर हुतात्मा कोठारी वीर हुतात्मा नाग्या कातकरी वीर हुतात्मा बिरसा मुंडा अनेक वीर हुतात्मा या कर्जाच्या पावनभूमीमध्ये होऊन गेलेत ही पावनभूमी आहे संतांची ही पावनभूमी आहे या थोर हुतात्म्यांची ही पावनभूमी आहे या थोर शहीदांची याच या पावनभूमीमध्ये आपण पाहतोय हे चांगले खेळाडू उदयमुखी खेळाडू उद्यास आलेत प्रतीक पुन्हा एकदा तयार जरी हा फलंदाज आपण पाहतो केतन जरी हा विराट कोहलीचा फॅन असेल डावखुरा तरी फलंदाजी करतो आणि कर्ज दवली संघाकडून बिलॉंग करतो त्या संघाकडून खेळत असतो केतन चांगला खेळाडू आहे प्रतीक माहिती त्याला केतनला कुठे चेंडू टाकायचा त्या पद्धतीने गोलंदाजी करतो आहे तीन चेंडू आले तीन चेंडू एक धाव एक फलंदाज बाद केलाय चांगली गोलंदाजी प्रतीक पाटीलची इथे पुन्हा सफल झालाय शत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का नाही पोहोचू शकला इथे चांगलं शत्ररक्षण क्या बात है लाजवाब मित्र नाव समजू शकतो त्याचं मिथुन तर पंच जरा थोडं ऑब्जेक्शन येते या ठिकाणी तर ठीक आहे सेफ अमिता
फक्त दोन मिनिटं होतं, ऑपरेटर उपस्थित झालाय, फक्त चेक करतो. सर सेफ आहे, ओके, डाऊट क्लिअर झाला त्यांचा. बघा ते बोलतात की आमच्यासाठी खूप महत्वाचा मॅच त्यांना पाहायची होती. तो स्कोर कार्ड आपण पाहतो, चार चेंडू आणि 39 धावा, तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. त्यासाठी स्वयंसेवक का पाहिजे आपल्याला, व्हॉलंटियरची का गरज आहे, यासाठी गरज आहे. पंच जरा टायमिंग द्या, कारण मॅच पूर्ण करायची आहेत ना, तर 20 टायमिंग द्यायचं. पहिली वॉर्निंग, दुसरी वॉर्निंग, पहिली वॉर्निंग त्यांना, दुसरी वॉर्निंग आयोजकांना सूचना द्यायची, तिसऱ्या वॉर्निंगला कडक कारवाई. कारण आयोजन जेव्हा होतंय कडक, तेव्हा आयोजन होते बेधडक. ते बेधडक व्हायला पाहिजे तर मजा येते. पुढचा चेंडू वरती, चेंडू लागून जो मोदी चेंडू, सेफ जो मोदी चेंडू त्यावर होतोय. दोन धावा त्या ठिकाणी घेत आल्यात, दोन धावा पूर्ण केले जातात. बघा एक एक धाव खूप महत्व. बाबू आपल्या घरी जर पाहुणा आला ना आणि त्याला आपण राहायला सांगितलं ना तर घरी खर्च करायला लागतो. तसा हातात आलेला चेंडू सचिन सोडला ना तर 100% एका धावाचा खर्च करायला लागतो. इथे एक धावाचा खर्च याचा झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 41 या आकड्यावरती. प्रतीकचा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, इथे फुलटा चेंडू. आपण होता गॅप मधून चेंडू, वैभव जडे चेंडू मागे धावतात. लाज हो क्षेत्ररक्षण, बघा काय क्षेत्ररक्षण वैभव. जसं आपण पाहायला गेलं भारतीय संघावरती सचिन सचिनच्या नावाचा गोंगाट होत असा, या मैदानावरती वैभव वैभव नावाचा गोंगाट सुरू झाला.
चांगला धावला वैभव स्कोर कार्ड 43 आकड्यावरती चांगला स्कोर आहे मित्रा 43 धावा 3 षटकांमध्ये लागले गेलात चौथा षटक प्रगती वरता होईल पण यानंतरची जी मॅच असणार आहे त्यांना आपण सांगूया तयार राहायचे तो गोलंदाज मार्क वरती वैभव राणे आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज वैभव एक सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय वैभव खऱ्या अर्थाने वैभवने सुरुवात केली होती हालोली संघाकडून खेळताना वंदरपडच्या मैदानावरती का अफलातून गोलंदाजी केली होती जेवण दादा पिंगले यांनी पकडलेल्या त्या मैदानावरती अफलातून झेल फोर्टी फोर 44 आकड्यावरून धावसंख्या जाऊन पोहोचली इथे बॅकफूट वरती गेला टायमिंग जुळत नाहीये प्रत्येक चेंडू स्टम्प अटॅक करण्याचा प्रयत्न करतो पाठीमागे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न यश येत नाही सध्या तरी फलंदाज केतनच्या स्कोर कार्ड 45 आकड्यावरती 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडू वरती बघूया किती धावा कुठल्या जातील इथे सूर्य फटका चेंडू फेकून दिला जातोय लॉगो झोन मध्ये सी
ओमकार तुपे आणि संदीप बोराळे दोन सीनियर बोलतो सीनियर ज्युनियरची लढाई असते इथे. एकीकडे असेल ओमकार तुपे, दुसरीकडे संदीप बोराळे, दोघांची डबल वारी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समजेल आता या मैदानावरती कोण किसपे है भारी, कभी तुम्हारी कभी हमारी. हॅलो, धन्यवाद संदीप सर. एका भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय केव्हीपीएलच्या माध्यमातून पर्व पहिले, आणि मातब्बर संघ एकमेकांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रियांशी उल्लबाडा 54 धाव संख्येची गरज असणार आहे 24 चेंडू मध्ये. पहिल्यात रत्नजीप आणि भगवान ही सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. संदीप सर, खेळपट्टीचा विचार केला तर जिथे 60 धावा सुद्धा चेस केल्या गेल्या आणि त्याच 35 धावा सुद्धा डिफेंड करताना आपल्याला काही संघ दिसले, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा नक्कीच ओंकार, एक प्रश्न फार महत्वाचा आहे, या प्रश्नाकडे आपण जाणार. कारण ज्या पद्धतीत खेळ असतो ना, कारण खऱ्या अर्थाने तुम्हाला मैदानाची चाचपणी करणं फार गरजेचं आहे. जिथे तुम्ही मैदानाची चाचपणी केली तिथे तुम्ही यशस्वी झाला. तुमचा चेसिंग आणि डिफेंडिंग गेम मात्र मैदानात पाहणं फार गरजेचं असतंय. जिथे तुम्हाला मैदानाचा अभ्यास आला त्या पद्धतीत आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी दोन्ही संघात ते दावेदारी दाखवताना दिसतात. मी विनंती करतो संकेतजी देशमुख साहेबांना यायचं. चला नक्कीच संदीप आपण तिकडे कॉन्सन्ट्रेट करा. पहिला चेंडू प्रतुल मात्रांचा षटकाराला पारितोषिक होता आणि लक्कदीप लांबलेचा हा षटकार. नमस्कार संदीप, आयपीएलचा थरार होणार आहे. मुंबई इंडियन्सने पोलार्डला का ठेवलं आपल्या संघामध्ये याचं चोख प्रत्युत्तर रत्नदीप या मैदानावरती देतो. जस्ट वेट. हा सुद्धा फटका आपण पाहतोय, इथे सुद्धा बघतोय दुसरा षटकार. अफलातून पारी रत्नदीप लांबले. टॉस या ठिकाणी प्राप्त होते फोटोफोटी वॉरियर्स. सर पुन्हा एकदा एक घुमसांकनाची लढाई आपण या ठिकाणी पाहतो. जास्त वेळ घेणार नाही, टॉस जिंकला काय घेणार? फिल्डिंग. फिल्डिंग, तुम्हाला शुभेच्छा तयार आहे इथे लगेच. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. ज्ञानेश्वर सर, इथे तुम्हाला पुन्हा एकदा करू आहे मारो. नक्कीच, एक सामना लॉस झाल्यानंतर दुसरा सामना आम्ही जिंकलो आणि दोन सामने राहिले, दोन सामने जिंकण्याचा नक्की प्रयत्न करणार. ओके, धन्यवाद, पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. जास्त वेळ घेत नाही कारण मैदानावरती डबल वारी खऱ्या अर्थाने चालवतोय तो रत्नदीप लांबले. यस, थँक्यू संदीप गायकवाड. प्रत्येक षटकाराला या ठिकाणी मात्र प्रतुल मात्रेकडून आणि सुजित बोई यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज दिलं जाणार आहे. अफलातून दोन षटकार तर रत्नदीप लोंगलेच्या फळीमधून आलंय. आज जर म्हणायला गेलं तर रत्नदीप लोंगलेचा दिवस आहे का हे दाखवून दिलं जातंय मैदानात. कारण एकीकडे क्रिकेटचं घमासान आणि पारितोषिकांची खैरात दुसरीकडे सुद्धा पाहायला मिळते. हा क्रिकेट आहे मित्रांना, कधी उंचीवरती नेईल आणि कधी जमिनीवर आणेल हे सांगत नाही. कारण इथे गोलंदाज चुकी करताना दिसलाय ऋषभ जाधव. शॉर्ट पी चेंडू भगवान गायकवाडला दिला. हा सुवर्ण साधण्याचा षटकार डीजे चौकार. अत्यंत कौतुक करावं लागेल ते प्रियांशी इलेव्हनचं मॅनेजमेंटचं. तर पाहायला गेला ओपनिंग जोडीचा विचार केला तर भगवान गायकवाड एक संयमी खेळाडू आणि त्याचबरोबर त्याला कधी आक्रमण करावं हे त्याला नक्कीच माहिती असतं. आणि रत्नदीपचा विचार केला तर एक आक्रमक आणि तडफदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. हा नक्कीच ओंकार, जर पाहायला गेला तर या स्पर्धेमध्ये प्रियांशी इलेव्हन हा संघ तिसरा सामना खेळतोय. पहिला सामना त्यांनी गमावला होता, दुसरा सामना इतका चांगल्या पद्धतीने लाजवाब नेला या ठिकाणी मात्र कोणतीही चुकी नाही. शहापुती मात्र झेल प्राप्त करतात. भगवान गायकवाडला परतावं लागेल. झटका बसतोय या ठिकाणी प्रियांशी इलेव्हनला.
चव्हाण गायकवाडचा आता मात्र नंतर विकेट आणि हा वाईट राईट हँड ब्लॉकला आता पाहायला मिळाला. चेंडू सरळ येतो यष्टी रक्षक सुधीर मुखादमच्या हातात. पहिला षटक या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती विचार करायला गेला दोन षटकार एक चौकार एक वाईड आणि एक एकेरी आणि एका विकेटने धावपळत जाऊन पोहोचलाय ते अद्यापर्यंत 18 अंकावरती 54 धावसंख्येचं टार्गेट. सध्या जर पाहायला गेला तर रणनीती फार चांगली आहे ती प्रियांशी इलेव्हन संघाची फलंदाजीची डीज आहे. धावा धाव संख्येवर लागल्या गेल्यात. एक झटका मात्र इथं प्रियांश इलेव्हन संघाला लागतो. परंतु जोपर्यंत रत्नदीप मैदानात आहे तोपर्यंत सामना मित्र म्हणेल प्रियांश इलेव्हन संघाकडे असणार. गोलंदाजाचा आता मात्र कस लागणार. एक चांगली बॅटिंग लाईनअप असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सागर लदगे मी नेहमी कर्णधाराच्या भूमिकेत पाहतो. एक चांगला गोलंदाजीचा भरणा तो नेहमीच संघामध्ये ठेवतो आणि पाहूयात पुढील तीन ओव्हरमध्ये कशा प्रकारे तो गोलंदाज वापरणार आणि समोरच्या संघाच्या खेळाडूंना कशा प्रकारे रोखण्यात यश मिळेल. समीकरणाची सांगड घालावी लागते ओंकार जर आपण पाहायला गेला तर. या ठिकाणी नक्की सागर लदगेंचं नाव घेतलं मास्टर माइंड आहेत. परंतु सध्या या मैदानावरती सलामीची जोडी तोडण्यात त्यांना यश आला परंतु धावा मात्र रोखू शकले नाहीत. इथे मात्र सांगली कोट्यातल्या दुसऱ्या षटात प्रगतीपथावरती येत आहे आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय भाईकर. कारण रणनीती आखणं फार गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय मॅनंडरी पॉवर प्लेच्या षटात जिथे 38 सर्कलची पाबंदी असते अशा वेळी मोठमोठे फटके येतात. परंतु आता मात्र त्या फटक्यांना रोखलं जाणार का कारण क्षेत्ररक्षण त्या पद्धतीत फाकवलं गेलंय. हा सुंदर फटका येतोय. मी म्हटलं होतं हे फटके मात्र बसण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत. इथे मात्र झटका बसतोय झटका क्रमांक 2. क्या बात है संदीप पाटील यांच्याकडून पारितोषिक येते तुषार जोशी. प्रत्येक षटकाराला तुमच्या 100 रुपयांचं पारितोषिक. हा सुरेख पाटेका इथे सुंदर. रत्नदीप लोंबले नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगावत आहे. इतकं घोंगावत आहे की तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करताय. अप्रतिम खेळ सध्या रत्नदीप लोंबलेच्या बाबतीत. सध्या तरी नायकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदीप लोंगले. परंतु समोरच्या टीमला खलनायक करून ठेवलाय. कारण का खलनायक केलाय कारण फटके इतके अप्रतिम येत आहेत त्यांना पराभवाच्या छायेत तो झुकवतोय. कारण एकीकडे पाहायला गेला तर आई इलेव्हन हा संघ ज्याने आतापर्यंत 2 सामने विजयी पथावरती नेलेत आणि तिथेच प्रियांशी इलेव्हन संघ 2 सामन्यादरम्यान 1 सामना हारताना दिसला तर 1 विजयी पथावरती नेताना दिसलाय. म्हणजे त्यांच्याशी टक्कर राहायचे अशा परिस्थितीत तुमचं गाणं वाजलं मनापासून कळतो. दरम्यान इथे धावफलकावरती धावा येत आहेत त्या 24 या आकड्यावरती. अफलातून मॅच ओंकार काय संघाला रत्नदीपच्या खेळीबद्दल अफलातून फलंदाजी साकारतोय. नक्कीच मी आधीच बोललो होतो की जोपर्यंत रत्नजीत मैदानात आहे तोपर्यंत प्रियांशी इलेव्हन संघ विजयाकडे वाटचाल करणार. परंतु रत्नजीतलाही थोडं आता सावरावं लागेल कारण की 2 झटके मिळालेले आहेत. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु
सोयरीचा इशारा होता आणि सोयरीच्या इशाऱ्याने मात्र इथं स्कोर कार्ड 25 या धावसंख्येवर पोहोचणार. सेन्सिबल क्रिकेट आहे ओमकार सध्या मैदानात. हा फटका बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला जिथे एकेरी धाव येते. एका धावेने मात्र थमवलाय आणि एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय ते 26 या आकड्यावरती. या षटकाचा विचार करायला गेला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज अक्षय भाईकर इथे मात्र पुनश्च पाहतो. पंच आमच्याकडे बोलणार शंका नाही आहे. हा चेंडू वाईट आणि इथे वाईटने मात्र प्रेशर होत आहे सध्या आई इलेव्हन संघावरती. धावपलक जाऊन पोहोचलाय 27 अकरावरती. दरम्यान स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी आदरणीय केदार भगत यांचं आगमन झालंय. विनंती करेल केदार भगत यांना की आपण मंचावरती येऊन स्थाने पण राहायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्वच चेंडू आतापर्यंत टाकला गेला. दोन स्वैर चेंडू जरूर टाकले परंतु आता आकाश भाईकरने सुंदर चेंडू हाताळला गेला आणि आता मात्र थोडं दडपण असेल ते फलंदाजावर. इथे मात्र चुकी होते. सुंदर गोलंदाजी करत होता परंतु आता बीमर चेंडू हाताळतोय आणि नो चेंडू आणि एक अवंतर धाव इथे मात्र मिळाली जाईल. नो प्लस वन दोन धावा इथे मात्र धाव फलकावर जाणार आणि 29 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागवल्या गेल्यात. फ्रीडचा चेंडू असेल आणि हा चेंडू मात्र पट्ट्यामध्ये आला नाहीये बॅटच्या आणि तरी सुद्धा एक बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र मिळाली जाईल. बॅट कट पंच आपल्याला सांगतायत की बॅट कट असणार. ओमकार मगाच्या सामन्यात 40-40 वॉरियर्स आणि प्रियांश इलेव्हन मध्ये आसिची चुकीची गोलंदाजी निवृत्ती तुर्वेच्या माध्यमातून झाली. नो बॉल फेकला त्याच्यानंतर एक चुकी झाली जिथे मात्र रत्नदीप लोंगलेला संधी मिळाली आणि ती संधी षटकरात त्याने कन्वर्ट केली. हा सुंदर फटका. बाई हे प्रेक्षकांचं म्हणणं खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर आम्हाला सुद्धा समालोचना थांबावं लागल्या कारण तुषार जोशीच्या पलीमधून फटका आणि तोही रिव्हर्स अटेम्प्ट का अफलातून बॅटिंग लाईन. जवळजवळ ज्यांचं मगाशी बाईट घेतलं गेलं त्यावेळी सांगितलं त्यांनी 48 वय खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर आणि अशा परिस्थितीत फटका लगावलाय. संदीप आहेत विजयासाठी 54 धावसंख्येची गरज असताना 12 चेंडू आणि आता मात्र 20 धावसंख्येची गरज आहे. सांगे कोट्यातला तिसरे षटक पाहुया. प्रज्वत गोसाळकर आतापर्यंत 2 सामन्यात एक उत्तम गोलंदाजीची पेशकश त्यांच्या माध्यमातून झाली आहे परंतु आता प्रज्वत गोसाळकरने धावाचे वाचवल्या तर मात्र या ठिकाणी आई इलेव्हन या संघाचं अस्तित्व पाहायला मिळेल अन्यथा रत्नदीप लोंगले नावाचं वादळ गुंगाळत आहे. इथे मात्र एकेरी स्वरूपात धावले. एका धावेच्या मदतीने धावपळक 35 अकरावरती पाहतोय. 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज. इथे रणझुंजार सध्या मैदानात चालू आहे. अस्तित्वाची लढाई संघर्ष या ठिकाणी पाहतोय. तुषार जोशीसाठी पुढचा चेंडू. हा फटका येतोय. थोडासा बॅकफुटवरती जात होते परंतु फटका पाहिजे तितका ताकदीत आला नाही. एकच धाव येणार थिंबे तंबे तळेसाचे. आता मात्र प्रज्वत गोसाळकरच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल.
दोन चेंडू मध्ये एकेरी एकेरी धाव खर्च करतोय, म्हणजे रोखण्याचा प्रयत्न केलाय. धावपळकावरती धावा आहेत 36 आकड्यावरती. 10 चेंडू 18 धाव्या संख्येची गरज. क्रिकेटचा महारण संग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा आपण पाहतोय. कर्जत विभाग प्रीमियर लीग. हा सुंदर फटका आता सुद्धा दाखवून दिले रत्नदीप लोंगलेने. षटकार येणार आणि हा षटकार आला धावफलक जाऊन पोहोचतो 42 अकरावरती. डिझे यस यस थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक पोवाडा आहे. खऱ्या अर्थाने अफजल खानाचा वध झाला तेव्हा आणि त्या पोवाड्यात म्हटलंय कोण रोखणारे वादळ हा प्रश्न आहे सध्या, परंतु या रत्नदीप नावाच्या वादळाला कोण रोखेल. हा सुंदर फटका येतो इथे, मात्र गोलीच्या वेगाने चेंडूला प्रयत्न केला ढकलण्याचा. एकच धाव येतोय, वेट अँड वॉच केलं गेलं. एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. समीकरण बदलत आहे, 8 चेंडू आणि 11 धाव्या संख्येची गरज. हे प्रेशर आहे कारण मित्रांनो खऱ्या अर्थाने समालोचक उचलले जीव लाभली टाळाला, प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या बाहेर, परंतु ज्यावेळी खेळाडू मैदानात असतो ना त्याला त्याची अवस्था माहीत असते. हा फटका आलाय, परंतु या क्षणी मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल केला गेला. एकच धाव येते, या एका धावेच्या मदतीने धावपलक 44 आकड्यावरती पाहतोय. 7 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. हा सुंदर पटका येतो, परंतु इथे कोणती चुकी नाही. रत्नदीप लोंगलेला परतावा लागेल. प्रजोत वेसरकरने शेवटचा चेंडू का होईना उत्तम फेकला, अफलातून मेलंदाजी आणि इथे रत्नदीप लोंगलेच्या पारीचा अंत. यस, 10 चेंडू 29 धावांची रणजुंजार केली रत्नदेव लोंगलेच्या बाबतीत पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता मात्र आपण पाहतोय प्रतीक पाटील मैदानावरती दाखल झालेत. 6 चेंडू विजयासाठी 10 धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर लदगे येताना दिसत आहेत. सहा चेंडू 10 धाव संख्येची गरज. सागर लतके गोलंदाजी मार्क वरती, समर तुषार जोशी. इथे एकच धाव येते, एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय. आता 5 चेंडू आणि 9 धाव संख्येची गरज. पाच चेंडू शिल्लक, धावपलक जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 45 आकड्यावरती. 5 चेंडू 9 धाव संख्येची गरज. हा सुंदर पटका येतोय, या क्षणी आपण पाहायला गेला तर एकच धाव आले.
दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि इथे खऱ्या अर्थाने मोमेंट पाहायला मिळाले कारण जिथे पाहतोय तुषार जोशींना मैदानावरती थांबणं फार गरजेचं होतं. या ठिकाणी आदरणीय विकी पाळे यांचं आगमन झालं. विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपण व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. इथे मात्र दोन धावा कंप्लीट झाल्यात. आता मात्र या दोन धावांच्या मदतीने समीकरण बिघडतंय. धावफलक जाऊन पोहोचलंय 52 आकड्यावरती. दोन चेंडू दोन धाव संख्येची गरज. सागर लतगे पण असतात त्यांना सुद्धा माहिती आहे काय झालं ते. परंतु इथे आश्चर्यस्पद वातावरण निर्माण झालं. असो हा खेळ आहे. इथे मैत्रीपूर्ण लढती देणंच आहे कारण आपण पाहतोय सगळे आपलेच खेळाडू आहेत. हा विजयी सरकार आणि इथे मात्र प्रियांशी लोन संघ विजय येतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पराजय संघ आई लोन तुम्हाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा.